महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोदींना मुंबईच्या महापालिकेसाठी बोलवण्यात येते. याच्यामध्ये कुठेतरी शिवसेनेचा विजय झाला, ठाकरे गटाचा विजय. असं 40 वर्ष ज्यांच्याकडे महानगरपालिका होती त्यांना मुंबई आपण बघितली की ती कुळुंब पाण्याने भरलेली होती. 40 वर्षापर्यंत याही पावसामध्ये मुंबई पाण्याखाली होती. आता माननीय मोदीजी कशा करता येत आहे, तर मोदीजी हे या मुंबईला पूरहानीपासनं मुंबईच्या विकासाकरता येत आहे आणि मुंबईच्या विकासाकरता देशाचे पंतप्रधान येत आहे तेव्हा त्यांच्याकडनं सार्थ अपेक्षा अशी होती की ते त्यांचे धन्यवाद व्यक्त करतील. विकासाकरता पंतप्रधान जर येत असेल तर देशाचे पंतप्रधान आहे. मी सांगितलं ना यांना राजकारण झोंबलं आहे, दिवसभर राजकारण राजकारण राजकारण. अंबादास दानवेंनी विरोधी पक्षनेता म्हणून काय म्हणायला पाहिजे होतं की बाबा मोदीजी येत आहे, 1-2 लाख कोटी महाराष्ट्राला कसे मिळतील, कुठला कुठला विकास तुम्हाला गरज आहे, मुंबईला कुठली गरज आहे, जे 40 वर्ष करू शकले नाही ते मोदीजी आणि एकनाथ शिंदे देवेंद्रजी करत आहेत. त्यामुळं त्यांना ती झोंबली आहे आणि ती इतकी झोंबली आहे की त्यांना नुसतं राजकारण करायचं, त्यांना विकासाबद्दल काही घेणं देणं नाही, मुंबईबद्दल काही घेणं देणं नाही. आणि त्यामुळं ते उपरोधिक त्या ठिकाणी टीका करताय. मला वाटतं जरा मोदीजी आल्यावर बघा मुंबई कशी मागे राहते. कवाडे गटाला सोबत घेण्यासोबत शिंदे गटाने कवाडे गट शिंदे गटानं कवाडे गटाला सोबत घेतलं, आरपीआयने त्याला विरोध केलेला आहे. नाही असं आहे की निवडणुकीच्या काळामध्ये त्याचे विचार ज्याला ज्याला पटतात ते सोबत येतात. माननीय अटल बिहारी वाजपेयीजी किती पक्षाची युती होती, एनडीए एवढा मोठा मोदींच्या नेतृत्वामध्ये. त्यामुळं ज्याला जे पट्ट त्या पक्षामध्ये ते त्याची युती होत असतं आणि जोगेंद्र कवाडेजीने जर युती त्या ठिकाणी मान्य केली असेल एकनाथजीसोबत तर कवाडेजींचा संपूर्ण त्याचा त्यागाचा इतिहास नागपूरकरांना माहीत आहे. मी नागपूरकर आहे त्यामुळं जर युती झाली असेल किंवा करणार असेल तर अभिनंदनच आहे. आरपीएला विरोध केला की कोणी विरोध केला त्यांनी विरोध करावा, त्याचं काम त्यांनी करावं. फक्त कवाडे सरांमध्ये जे आयुष्य आहे, कवाडे सरांचे जे समर्पण आहे ते मोठं आहे आणि त्यामुळं त्यांनी युती केली असेल तर नक्कीच एकनाथ शिंदेजी यांनी विचार करून केली असेल. नक्कीच जोगेंद्र कवाडेंचा फायदा, त्यांच्या नेतृत्वाचा फायदा एकनाथ शिंदेजींना होईल.